नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण मालखेडा परिसरातील प्रगतशील शेतकरी प्रदीप पाटील यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांचा तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल जो मागे आपण अपलोड केला होता तो म्हणजे टोमॅटो आणि वांगी लावकड केली होती त्यांनी आणि ते फक्त डिकंपोजरवरच बाकी दुसरं काहीच त्यांनी स्प्रे घेतला नव्हता आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की बिना रासायनिकचं एक दाना न टाकता फक्त जैविक वेस्ट डिकंपोजरवरसुद्धा आपल्याला उत्पादन मोठ्या रासायनिकपेक्षा चांगलं उत्पादन आपल्याला काढता येतं हे त्यांनी प्रयोगातून सिद्ध केलेलं आहे तर मित्रांनो आज त्यांचा हा दुसरा प्रयोगिता आहे आणि शक्यतो ते ह्या मालखेडा परिसर या, माल या गावातील ते एकमेव असे शेतकरी असतील या पंचकृषीमधले की ज्यांनी शंभर टक्के सेंद्रियावर कापूस लागवड त्यांनी केलेली आहे आणि त्यांचं वार जे शेत आहे ते बरंच आतमध्ये असल्यामुळे सुरुवातीचे स्टेजेस आपल्याला व्हिडिओ दाखवता आले नाही पण आपण आज पोचलो कारण की आज वातावरण जरा कोरडं आहे आज पाऊस नाही आहे त्याच्यामुळे आपण आधी इथं व्हिडिओच्याद्वारे आपण लाईव्ह सर्व पुरा सेकट दाखवणार आहेत तर मित्रांनो आधी तुम्हाला प्लॉट दाखवतो सत्तावीस मेची लागवड आहे आणि आतापर्यंत त्यांनी फक्त वेस्ट डिकंपोजर आणि निंबोडी अर्क याच्या पलीकडे कसलाही एक रासायनिकचा दानाही नाही किंवा कुठला पेस्टिसाईडचा कुठलाही प्रकारचा फवारणी त्यांची केलेली नाही आहे फक्त निंबोडी अर्काद्वारे अतिशय बघू शकता कापूस किती जबरदस्त कंडिशनमध्ये कुठलाही कीड वगैरे तुम्हाला दिसणार नाही कसलाही रोगाचा प्रकोप दिसणार नाही तर बघू शकता अतिशय जबरदस्त वाढ शांती झालेली आहे इथं बघू शकतात पातींची संख्या बी खूप चांगली आहे कुठेही बघू शकता मित्रांनो असं नाही की आपण मोजक्याच भागाचं दाखवत आहोत हे बघा अतिशय निरोगी झाड आहे आणि आजूबाजूचे शेतकरी अचंबित झालेले आहेत की की बिना रासायनिकचंही होऊ शकतं बुवा असं त्यांना आता याचं महत्त्व पटलेलं आहे आणि बरेच जण त्यांचं आता मार्गदर्शन घेण्यासाठी येतात आणि हे चांगलं काम शेतकऱ्यांपर्यंत पोचावं यासाठी माझी धडपड असते म्हणून आपण आज त्यांचा हा इथं व्हिडिओ बनवत आहो आणि इथं बघू शकता मित्रांनो हे शेताचा आकार तुम्ही बघा असे उंच सकल हे क्षेत्र आहे असं प्लेन क्षेत्र नाही आहे तरी अशा जागेतसुद्धा त्यांनी अतिशय इतका सुंदर प्लॉट बसवलेला आहे तेवी फक्त जैविक पद्धतीने आणि मित्रांनो बघा पातीगळी तुम्हाला सापडणार नाही एवढी पातीगड झालेलीच नाही अतिशय एकदम जबरदस्त रिझल्ट आहे कुठेही बघू शकता पूर्ण प्लॉट प्रदीप पाटील सर स्वतः शेतीचं मॅनेजमेंट करतात ते मजुरांवर जास्त अवलंबून नसतात स्वतः तेवढी मेहनत घेतात आणि त्यांच्या हे मेहनतीचंच फळ त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आता मित्रांनो त्यांच्या शेतांमध्ये मित्र कीटकांची संख्या बी मोठ्या प्रमाणात आहेत पशुपक्षीही मोठ्या प्रमाणात आहेत कारण की ते पूर्ण सेंद्रियाचा वापर करतात तर चला मित्रांनो आपण प्रदीप पाटील सरांशी बोलू आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ तर सर आता तुम्ही तुमचे अनुभव सांगा आता बऱ्याच जणांना डाऊट असतो की बिना रासायनिकचं होत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं तर तुमचं काय म्हणणं आहे नाही येतं सेंद्रिय पूर्णपणे तुमच्या कापूसला तुम्ही काय काय दिलेलं आहे आता मी तर सांगितलंच व्हिडिओमध्ये पण तुमच्या तोंडून तुम्ही सांगा मी फक्त डिकम्पोजर दर आठ दिवसांनी सोडलेलं आहे बर त्याच्या व्यतिरिक्त एक युरिया सुपर नि कसलंच काही नाही दहा सव्वीसनी काही गावठी खत पहिले हा म्हणजे शेणखत वगैरे तेवढं सुरुवातीला तेवढं दिलेलं आहे मग कंटिन्यू डिकम्पोजर सोडलेलं आहे बर आणि निंबोडी फवारणी किती दिवसांनी करता बर आणि एक सोळा लिटरच्या पंप आहे तुम्ही किती एम एल घेता आपला निंबोडी सुरुवात केली बर पंप ला शंभर एम एल बर दुसरी फवारण्याच्या वेळी दोनशे एम एल बर फवारणी केली तीनशे एम एल मग म्हणजे पीक जसं मोठ्या अवस्थेत जाईल तस तसं शंभर शंभर एम एल वाढवत चालायचं बरं बरं मला आलेला आहे बरोबर मग तुम्हाला किड्यांचा आतापर्यंत कसली समस्या आली नाही तर मावा तुडतडे मागच्या वर्षी फार बरोबर यंदा नाही येत बरोबर आता मागच्या वेळेस तुम्ही टोमॅटो आणि वांगी घेतली होती त्यात उत्पन्न जबरदस्त मिळाला पण भाव मिळाला हा आणि काही हरकत नाही आपण एक तर पुण्याचं काम तर झालेलं जे आणि आपल्याला व्हिडिओद्वारे हेच दाखवायचं होतं की बिना रासायनिक होऊ शकतं हा व्हिडिओमध्ये मध्ये आपण क्लिअरली मित्रांनो हेच सांगायचा प्रयत्न करतोय की बिना सणिकचंही होऊ शकतं पण मित्रांनो इथं सिद्धही केलेलं आहे आणि विषय महत्वाचा विषय असतो मित्रांनो कष्ट करायची दानातच नाही कारण की बरेच शेतकरी असे असा जे नावं ठेवण्यातच पटायत असतात की स्वतः ते काही कष्ट करत नाही कामाला सुरुवात करत नाही फक्त गंमत बघत असतात आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या ही चर्चा केली के तर त्यांनी हेच नमूद केलं की कष्ट करायची जाणत पाहिजे तेव्हाच या गोष्टी शक्य होतात नी तर बरेच जण त्यांच्याकडून वेस्ट डी कंपोजर तर घेऊन जात आहेत पण दर आठ आठ दिवसांनी सोडायचं कुणीही कष्ट घेत नाही आहे ते एकदा सोडतात आणि नंतर मग वाट बघत बसतात अशा लोकांना कधीच रिझल्ट येत नाही मित्रांनो त्यांनी आता एक दोन वर्षापासून सातत्य ठेवलेलं आहे वेस्ट डी कंपोजरमध्ये आणि निंबोळी अर्क स्वतः बनवून ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे की फवारणीचा खर्च वाचवला हवा त्यांनी रासायनिकचा तर फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो आज तुमच्या जरी कापसा पिकाला तीनच्या तीनच्या तीन चार सहज लागतात वातावरण सुद्धा कधी कधी चार पण द्यावे करावे लागतात तर आज आपले पाच सात हजार रुपये जरी वाचले मित्रांनो तर फार मोठी गोष्ट आहे आणि जैविक असल्यामुळे आपल्या मित्रकटिकांची संख्या वाढते पक्षी पक्षी वाढतात तर सर्व काम निसर्ग करतो मित्रांनो तर अतिशय चांगला प्रयोग यांनी राबवलेला आहे आता बरं तुम्ही कापूसनंतर तुम्ही अजून कुठले पिकं लावणार आहेत पुढे भाजीपाला पिकं बरं बरं गवार लावू परत चवडी हे घेतो मी भाजीपाला पिकं बरं बरं तर ठीक आहे पुढच्या वेळेस पण आम्ही तुमचा व्हिडिओ ब बनवण्यासाठी येऊ जेणेकरून शेतकऱ्यांना त्याही पिकांचा कडा हवा बऱ्याच जणांना गैरसमज कसा असतो की मोजकेच पिकं लावतात तर त्यांना असं वाटतं की हे फक्त ह्याच पिकासाठी असेल यांचा गैरसमज असतो तर तुम्हाला आता हे ते आता क्लिअर माहिती आहे की वेस्ट डी सर्व पिकांना चालतं त्याला काय असं बंधन नाही आहे की तुम्ही ह्याच पिकासाठी वापरता व्हा असं सर्व पिकांचा इथं बघू शकता हा पिलबाग यांनी ठेवलेला आहे हे दुसरं हे बागेचं दुसरं वर्ष आहे अतिशय सुंदर बाग आहे फक्त वेज डी आहे मित्रांनो आणि ह्या परिसरातले एकमेव शेतकरी आहेत मित्रांनो की ज्यांनी पूर्ण विश्वास ठेवून हे काम केलेलं आहे सुरुवातीला त्यांच्याही मनात भीती होती पण त्यांनी रिस्क घेऊन पाहिली की करूनच नस टाकू बघू जास्तीत जास्त काय होईल पण उद्देश चांगला असल्यामुळे आणि रासायनिक अप सेंद्रियेचं ताकद तेवढी जास्त असल्यामुळे सर्व शक्य झालेलं आहे त्यांचा उद्देश आज तर मित्रांनो येणाऱ्या काळात आपण त्यांच्या अजून खूप व्हिडिओ बनवू जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि मित्रांनो आपण त्यांच्या नंबरही आपण शेअर केलेला आहे मोबाईल नंबर तर तुम्ही थेट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मार्गदर्शन घेऊ शकता आणि कधी तुम्हाला संधी मिळाली किंवा तुम्हाला शक्य झालं तरी तर प्रत्यक्ष येऊन तुम्ही प्लॉटची पाहणी करू शकतात इकडं एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे मित्रांनो इथे जे असे चांगले कामं होतात तर अशा ठिकाणी कृषी अधिकारी किंवा दुसरे जे काही लोकं असतात मीडियावाले असे लोकं पोचत नाही कारण की त्यांचं ग्राउंड लेवलला काम त्या लेवलचं आहे की कोणी काही नवीन करेल त्यांच्यापर्यंत पोचावं हो। तर हे एक दुर्दैव आहे आपल्या देशाचं म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्राचं की अशा ठिकाणी लोकं पोचत नाही पण काही हरकत नाही मित्रांनो आपण ते काम करत आहोत चांगले कामं आपण लोकांपर्यंत पोचत आहोत तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो त्यांचा अजून डिकंपोजर टा टँक हे बघा मित्रांनो सर्व ड्रिपद्वारे केलेले त्यांनी वेस्ट डिकम्पोजर वगैरे त्या ड्रममध्ये निंबोडी अर्क आहे असं चांगल्या पद्धतीने मॅनेज करतात ठीक आहे तर सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छितात सर्वांनी करायला पाहिजे खर्च बसतो बरोबर मी जसं केलं ना हे प्रत्येकाने केलं पाहिजे बरोबर कारण की शेती ही फार महत्वाची आहे कारण रासायनिकमुळे ना शेतीचं सर्व नुकसान होत आहे बरोबर त्याच्यामुळे मला अनुभव आला की करायला पाहिजे सेंद्रिय शेती बरोबर हा अनुभव आहे मला तर चला मित्रांनो आपल्याला जेवढी माहिती आवश्यक आहे तेवढी आपण इथे दिलेली आहे पुरावसायक दाखवलेली आहे परत तुम्ही एकदा प्लॉट बघू शकतात काही जणांचं शंका राहून जाते इथं बघू शकतात फांद्यांची संख्या बघा बोंडांची संख्या बघा पातीकड अजिबात बात नाही आहे इथं बघू शकता चला मित्रांनो ठीक आहे धन्यवाद